पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इलेक्टोरल बॉन्ड्सचं समर्थन केलं. यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक रोखे हा खूप मोठा घोटाळा आहे आणि पंतप्रधान भ्रष्टाचाराचं समर्थन करतायत, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. तर संधी मिळाल्यास पंतप्रधान मोदींची मुलाखत घेईन असं देखील राऊत म्हणाले. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र यानंतर संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. जो इंटरव्ह्यू झाला तो पुन्हा एकदा ANI संस्थेनेच घेतला. याच्या देखील जेवढे इंटरव्ह्यू दिले तेवढे हा मोदींच्या घरातला मामला घेणार का किंवा इतर कोणत्या पत्रकारांना संधी द्यावी? मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही. तुम्ही घेणार का इंटरव्ह्यू? हो नक्की घेणं, का नाही घेणार. पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीतले प्रश्नाची उत्तरं देता येत नाही हे आपण संसदेमध्ये पाहिलंय, बाहेर पाहिलंय. गेल्या 10 वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचांची त्याची छाती आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. संजय राऊत कोण आहे ते? संजय राऊत खोटे बोलतात हे संजय राऊतला बोलायचा अधिकार ते नैतिकता तरी आहे का त्याची? रोज सकाळी खोटे बोलण्यामध्ये जर आघाडीवर कोणी असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्ही याच्यावर स्पर्धा घ्या. एक नंबर खोटा बोलणारा हा संजय राऊत आहे. याच्या कोणत्या वक्तव्यावर आपण विश्वास ठेवायचा? कोणती गोष्ट त्यांनी खरी बोलली हे तरी चाचपणी तरी कराल का नाही? संजय राऊतनी हे खोटं बोलू बोलू त्या उभाटा गटाची वाट लावलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.